नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेल मध्ये दिवसागणिक दरवाढ करते, यामुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाले। पेट्रोल 100 रुपयांचा टप्पा पार करण्याची शक्यता असून डिझेल दरवाढही सुरू आहे, त्यामुळे सर्वसामान्यांचे गणित बिघडले। ही दरवाढ कमी करण्यासाठी शुक्रवारी शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात आले। यावेळी तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करून तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले। यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य वैष्णवी रहाणे, पंचायत समिती उपसभापती नम्रता गोवारी आदी पदाधिकारी उपस्थित होते।